शहरातील हर्सूल तलावाने ऐन पावसाळ्यात तळ गाठल्याने मृतजल साठ्यातून पंपाद्वारे जुन्या शहरातील चौदा वार्डांना पाणीपुरवठा केला जातोय मात्र शहरासह परिसरात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हर्सुल तलावात पाण्याचा ओघ सुरू झाला आहे त्यामुळे तळ गाठलेल्या हर्सुल तलावाची पाणी पातळी तब्बल साडेबारा फुटांवर पोहोचली आहे जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतरही जुन्या शहरातील अनेक वार्डांची तहान आजही हर्सुल तलावातील पाण्यातून भागवली जाते ऐन पावसाळ्यात तलावाने तळ गाठून देखील पंपाच्या सहाय्याने रोज पाच ते सहा एम एल डी पाण्याचा उपसा करण्यात येत होता चार कोटी रुपये खर्च, खर्च करून या ठिकाणी नवीन जलशुद्धीकरण केंद्रही उन्हाळ्यापूर्वी उभारण्यात आले पाण्यासारखा पैसा खर्च करून देखील नागरिकांची तहान भागवण्यासाठी आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागत होता त्यामुळे शहरातील अन्य वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील हर्सूल तलावात समाधानकारक पाणी न आल्याने पालिकेची चिंता वाढली होती तलावाने तळ गाठल्यानंतर महानगरपालिकेने पंपाने पाणी उपसा करत काही प्रमाणात जुन्या शहराचा पाणीपुरवठा सुरू ठेवला होता दरम्यान पावसाळी कालावधीच्या अडीच महिन्यांनी शहर परिसरात पावसाचा जोर वाढल्याने हरसूल तलावात पाणी यायला सुरुवात झाली आहे त्यातही गेल्या आठवडाभरात सुरू असलेल्या पावसामुळे तलावाची पाणी पातळी तब्बल साडेबारा फुटावर पोहोचली आहे यामुळे जुन्या शहरातील घाटी रुग्णालय लेबर कॉलनी आर एफ कॉलनी सुभेदारी विश्रामगृह गणेश कॉलनी कटकट गेट रोशनगेट या भागातील चौदा वार्डांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे